खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विनायक सुरेंद्र हुक्किरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या तिघाही संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, जवाहरनगर परिसरातील नगरसेविका सौ नेहा हुक्किरे यांचे पती विनायक हुक्किरे हे शनिवारी रात्रीच्या सुमारास कोल्हापूर रोडवरील हॉटेल रविराज येथे मित्रांसोबत जेवण करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी तिघा संशयितांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हुक्किरे यांचा मित्र जयाउद्दीन फकीर हा त्याचा भाऊ सद्दाम आणि मुख्य संशयित बसवराज महादेव तेली राहणार जवाहरनगर यांच्यात आर्थिक वाद होता. या वादातूनच तेली याने विनायक यांच्यावर अशोक तमन्ना तेली आणि सुभाष तमन्ना तेली हे दोघे राहणार शापूर या दोघा साथीदारांच्या मदतीने हल्ला केल्याची फिर्याद हुक्किरे यांचे मामा श्रेणिक राजेंद्र जोके यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली होती. हुक्किरे यांच्यावर चाकू सारख्या धारदार शस्त्राने छातीवर पोटावर वार झाल्याने त्यामध्ये हुक्किरे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सांगली येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव दुपारी जवाहरनगर येथील निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या पत्नीसह नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. हुक्किरे यांच्या निवासस्थानासमोर नातेवाईकांनी मित्र सहकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, नगराध्यक्ष सौ अलकास्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मदन कारंडे, सागर चाळके, नितीन जांभळे, रवींद्र माने, उदयसिंह पाटील, मनोज हिंगमिरे, नितीन कोकणे, मनोज साळुंके आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. परिसरात पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, प्रकाश निकम, वाहतूक नियंत्रण शाखेचे नंदकुमार मोरे यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.